सो आवर नेक्स्ट क्रॉप इट इज बनाना एंड पपाया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द पेस्ट ऑफ द बनाना एंड नेक्स्ट वी विल गो फॉर द पपाया. सो पेस्ट ऑफ बनाना त्यामध्ये फर्स्ट आहे बनाना रूट स्टॉक और राइजोमोबिल. तर साइंटिफिक नेम आहे कॉस्मोपोलाइट्स सॉर्डिडस. बनाना रूट स्टॉक किंवा राइजोमोबिलसाठी साइंटिफिक नेम आहे कॉस्मोपोलाइट्स सॉर्डिडस जर्मर. अँड त्यानंतर फॅमिली आहे कुरकुलियोनिडी आणि ऑर्डर आहे कुलिओप्टेरा. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, इट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द इंडिया अँड इज अ सिरियस पेस्ट ऑफ बनाना. बनानाची खूप सिरियस पेस्ट आहे बनाना रूट स्टॉक किंवा राइजोमोबिल. अँड दिस पेस्ट इज ऑल्सो रेकॉर्डेड ऑन काकोआ. ठीक आहे, तर यामध्ये जर इमेजेस अवेलेबल असल्या तर अजून जरा इंटरेस्टिंग लर्निंग झाली असती आपली. त्यामध्ये लाईफ सायकलमध्ये पहा, एग्ज व्हाईट इलॉन्गेटेड ओवर लेग्स आर लेड इन सिंगल इन स्मॉल पीट. तर ओवी पोझिशन कुठं होतं, तर स्मॉल पीटमध्ये इन द सीडो स्टेम नियर ग्राउंड लेवलच्या जवळ. सो दे मेजर अबाउट 2 to 3 mm लॉंग. एग्ज हॅचेस इन 5 to 8 days. ग्रब इज डॉर्फ स्टम्पी लेगलेस क्रीमी व्हाईट विथ अ रेड हेड अँड रिंकल बॉडी. लार्वल पिरियड 14 to 21 days. प्युपामध्ये प्युपेशन टेक्स प्लेस इन अँड ओवल चेंबर प्रिपेर्ड जस्ट बिनीथ द सर्फेस ऑफ सकर. तर सकरच्या खाली जो सर्फेस बनवला जातो, ओवल चेंबर जे बनवलं जातं, त्यामध्ये प्युपेशन होतं लगा, लक्षात ठेवा. सर 5 to 6 days प्युपल पिरियड. ॲडल्ट मिडियम साईज आहेत, 10 to 13 mm लॉंग आहेत, स्टाउट आहेत, ब्राऊन आहेत आणि इनिशियली नंतर ब्लॅक होतात काही दिवसांनंतर. लॉन्जिट्युडनल रिजेस आर सीन ऑन इलेट्रा अँड ॲबडोमन इज नॉट कवर्ड फुल्ली. तर ॲबडोमन फुल्ली कवर्ड नसतो. अँड द ॲडल्ट शो टनेल विद इन दी स्टेम फिडिंग ऑन इंटरनल टिश्यूज ड्युरिंग नाईट. तर नेचर ऑफ डॅमेज काय आहे यामध्ये, द ग्रब्स टनेल दी रायझोम विच इज रफली सर्क्युलर अँड इन्क्रीज इन दी साईज ग्रोथ ऑफ दी ग्रब. त्यानंतर रायझोम काय होतात, तर टनेलसोबत रिडल्ट बनतात अँड लूज टर्न येलो अँड ड्राय. जे पानं आहेत ते येलो होतात, पिवळी पडतात आणि सुकून जातात ते. सो द टिश्यू ॲट द एज ऑफ टनल टर्न्स ब्राऊन अँड रॉट. तर टनलच्या इथं जो टिश्यू प्रेझेंट असतो तो रॉट होतो. अँड द ग्रब ऑल्सो बोर्स इन टू द सिडो स्टीम इवन ऑफ टू टू थ्री इंच अप. सो ड्यू टू डॅमेज द बनाना प्लांट्स मे ब्रेक डाऊन वेन देर इज अ स्ट्रॉंग वाईट. तर काय होतं की यांच्या डॅमेजमुळं जेव्हा जास्त वारं सुटतं ना, त्यावेळेस काय होतं तर ते बनाना प्लांट काय होतं तर ब्रेकडाऊन होत होतो. अँड ब्लॅकंड मास ऑफ रॉटन टिश्यू इन विच केस द ग्रब डेझर्ट द रायझोम. त्यानंतर द प्लांट्स मे शो प्रीमॅच्युअरिटी and the leaves become scarce and the fruits become undersized. Fruit undersized banta and very few suckers emerge from the affected plant. Tar banana madhe propagation kasa hota, tar with the help of sucker hota, lakshat theva. MCR cha drushti important hai. So management madhe cultural control madhe baga, obtaining suckers from healthy field for planting. Tar healthy field manun aplyala sucker anayche aplya field madhe planting karnyasathi. देन क्लीन कल्टिवेशन अँड सॅनिटेशन इन द ऑर्चर्ड. त्यानंतर अवॉइड रतनिंग नाही करायचे. रतनिंग म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे ॲग्रो 247 रतनिंग म्हणजे एकच क्रॉप अजून पुढच्या सीझनमध्ये तोच क्रॉप घेणं. बट पर्पज त्याचा वेगळा असतो. ठीक आहे, म्हणजे सपोज मी आता फर्स्ट एकदा क्रॉप मी जर फॉर्डर पर्पजसाठी घेतला असेल तर पुढच्या वेळेस मी तोच क्रॉप घेणार आहे, बट तो ग्रेन पर्पजसाठी घेणार आहे. तर या कल्टिवेशनला रनिंग म्हणतात. अँड चेंजिंग द फील्ड एव्हरी इयर. तर प्रत्येक वर्षी फील्ड चेंज करणं आणि रतनिंग करणं अवॉइड करायचं आहे. देन अपरूटिंग अँड डिस्ट्रॉईंग द अफेक्टेड सिडोस्टीम. जो अफेक्टेड सिडोस्टीम आहे तो काय करू शकतो, अपरूट किंवा डिस्ट्रॉय करू शकतो आणि रायझोमसुद्धा डिस्ट्रॉय करू शकतो ज्यामध्ये ग्रब काय तर प्रेझेंट आहेत. तर ट्रिमिंग द रायझोम ट्रिम करू शकतो. अवॉइड ग्रोईंग रोबस्टा कर्पूरवली मालवोग चंपा आणि अदुक्कर अँड ग्रो लेस ससेप्टेबल व्हरायटीज लाईक पुवन कडली कणन आणि पोंकल. तर ह्या व्हरायटीज आपण ग्रो करू शकतो कल्चरल कंट्रोलमध्ये. त्यानंतर मेकॅनिकल कंट्रोलमध्ये यूज कॉस्मोलर ट्रॅप ॲट 5 per hectare.
अँड गिव्ह टेम्पररी सपोर्ट टू प्लांट, तर प्लांटला टेम्पररी सपोर्ट द्यायचा आहे. सो केमिकल कंट्रोलमध्ये बिफोर प्लांटिंग द सकर शुड बी डीप्ड इन 0.1% क्युनॉल्फोस एमल्शन. तर अपोज आपण समजा दुसऱ्या फील्डमधून जर सकर्स आणलेले असतील तर ते पहिल्यांदा काय करायचे, तर आपल्या फील्डमध्ये प्लांटिंग करायच्या अगोदर ते क्विनाल्फोस एमल्शनमध्ये 1% 0.1% काय करायचे तर डीप करायचे. सो डस्टिंग द पीट्स विथ कार्बॅरिल, कार्बॅरिल मारायचं पीट्समध्ये किंवा नेमके प्लांटिंग करायच्या अगोदर. अप्लाईंग कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड ड्युरिंग जुलै सप्टेंबर ॲट फोर्टनाइटली इंटरवल्स टू प्रिव्हेंट अटॅक. त्यानंतर सॉइल इनकॉर्पोरेशन ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग, त्यामध्ये कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट वापरू शकतो. स्प्रेइंग द सीड ऑफ स्टीम अँड ट्रेंचिंग अराउंड द बेस ऑफ द ट्री विथ क्लोरोपायरिफॉस अँड आफ्टर अ वीक स्प्रेइंग अँड ट्रेंचिंग विथ मॅलाथियॉन. देन अप्लाय कास्टर केक, कास्टर केक अप्लाय करू शकतो कार्बरील असेल, डस्ट किंवा फोरेट 10 ग्रॅम पर पीट बिफोर प्लांटिंग ऑल्सो प्रिव्हेंट इन्फेस्टेशन. तर हे पीटमध्ये अप्लाय केल्यामुळे काय होऊ शकतं तर इन्फेस्टेशन कमी होतं किंवा प्रिव्हेंट होतो. अँड सेवर अटॅक डायमिथोइड मिथाइल डेमेटॉन सुद्धा आपण कोलार रिजनच्या अराउंड स्प्रे करू शकतो. ठीक आहे, सो हे होती फर्स्ट बनाना रूट स्टॉक किंवा वी विल फर्स्ट पेस्ट होती बनानाची.